हॅलो, कुठं आहे? बोला ना. आज तुमच्याकडे येणार आहे मशीन. आमच्याकडे मशीन येणार आहे. म्हणजे तुम्ही आता कुठे येतो? आम्ही टाकळीमध्येच. मला एक सांगा, तुमची बाजरी हिरवी का वाळून गेलेली? वाळलेली. बर बर बर. किती वाजत राखडा सर? किती एकर असेल बाजरी? आहे ना, 2-1 एकर आहे ना. बर बर, चालेल चालेल, येईन आज दुपारी येईन मशीन. बर बर बर, फोन करतो तुम्हाला. बरं, चालेल चालेल चालेल. नाना, काय करताय? ही बाजरी बघत होतो ना, फोटो काढा त्याचा. हा का? हा. आज कुठे जायचं होत तुम्हाला? का बरं, बाजरीला मशीन यायचं, बाजरी करायची. मला नाही का तुमच्याशी खूप बोलायचं आहे, महत्वाचं. हळूच एकांतात बोलायचं होतं, म्हणूनच मी तुम्हाला इकडे शोधत आली. बर बर बोल. नाना, माझं नाही का एका मुलावर प्रेम आहे. आणि चांगला आहे तो, त्याने इंजिनियर केली आहे. आम्हाला लग्न पण करायचंय. आणि अजून एक, आमच्याकडून एक चूक झाली. बोल. मी प्रेग्नेंट आहे. अगदी चांगलं. अजून काय हे सांगताना? ह्याच्या आधी कवा सांगत आहेत? कवापासून कॉलेजला 11 वी केली, 12 वी केली, अजून 2-4 वर्ष पुढे आहेतच. मग सांगायची गरज नव्हती, जायचं तिकडं तसच लग्न करायला. तुमच्या आशीर्वादाशिवाय नाही लग्न करणार, चूक झाली. थोडी माहिती सांग ना, आता कुठला आहे, काय करतो? तो पुण्यात आताच जॉबला लागलाय, इंजिनियर झाले त्याचं नाना. आणि त्याला 20-22 हजार रुपये पेमेंट पण आहे. दोघांचं भागन का त्यात? मी पण जॉब करेल ना. तुला जॉब करायसाठी काय नव्हती गेली तू? पण आता माझं पण शिक्षण चांगलं होईल ना. मग अरे, शिक्षण चांगलं होईल, शिक्षण झाल्यावर बघायचं नाही. चुकलं ना. अजून एक सांग, तू कुठला आहे, त्याच्या घरी कोण आहे, कोणी आहे का नाही? आपल्या शेजारच्याच गावातला आहे तो, पण आता पुण्याला सेटल होणार आहे. त्याला चांगला पेमेंट पण राहील, चांगलं होईल नाना. असं वाटत तुला? तुम्ही बघून करा ना सगळं, काही प्रॉब्लेम नाही. मला पटलं तर हा म्हणेन ना मी, नाही मग तुझ्या पद्धतीने तुला करावं लागेल, माझ्या पद्धतीने मला करावं लागेल. नाही नाना, तुम्ही एकदा त्याला फक्त भेटा, मी त्याच्या घरच्यांना पण सांगू. मी त्याला भेटायला जाऊ का? ते इकडे येईन. मी त्याला बोलून घेते आजच. घे बोलून. हा पण काय नाही, मला जर पसंत पडत तर हा म्हणेन मी. लाव फोन त्याला. मी म्हणते घरी बोलवण्यापेक्षा त्यांना इथेच बोलू का? लगेच बोलव म्हणा. हा हल्ली येऊन द्या पलटी बिलटी तर मग. नाही मी इथं आलो, बाजरी बघितली. तू हिकून कुठून आली? आई भाकरी करत होती ना, म्हणून मग म्हटलं. आईला सांगितलंय का? नाही. मी वावरातून आले म्हणून. नाही होय. तुम्ही हिकून कुठून? शहर रस्त्याने मशीन येणार होत ना. मशीन? आता 10 मिनिटांपूर्वी फोन केला ना तुम्हाला. तुम्ही म्हणलं मी येतो 10-11 वाजता. कोणाला? तुम्हाला. मला आता फोन केला, त्यासाठी आलोय मी. मशीनचं काय माहित नाही मला. बाजरी करणार मी, बाजरी करणाऱ्या मशीन वाल्याला फोन केला होता ना. बाजरी करणार नाही मी. मग हिचा बॉयफ्रेंड आहे. होय, बॉयफ्रेंड आहे. वा वा वा, सगळी आणली म्हणायचं घालवी. काय झालं? नाही झालं काय नाही, व्हायच्या माग आहे ना. ते म्हणले, मी म्हणलं आमच्या मशीनवाल्याला फोन घेऊन, मशीनवाला कोण आलाय? मशीन हिकून यायचं तर मशीनवाला हिकून आला असं वाटलं मला. आणि तुम्ही सांगा बॉयफ्रेंड म्हणले आता हिच्याकडे. आताच तर कॉल केलता ना आपण त्याला. मला काय माहिती कुणाला केलाय, पण मला वाटलं मशीनवाल्यालाच केलाय. माझा कमी काय वाटत का? कमी बिमी काही मला तर बघून नाही वाटत. आता आमच्याकडे आरसा बी नाही तसा दाखवायला तुम्हाला, आमच्यासारखं दिसायला. अहो, हेअर स्टाईल आहे ही. इंजिनियर आहे? हो नाना. वाटत तुला? हो. मग तुम्हाला वाटत इंजिनियर? मला तर वाटत.
मला आज मी लय फिरलो पण इंजिनियर म्हणून आज कोण दिसलं नाही. हेअरस्टाईल आहे आजकालची. हेअरस्टाईल कोणती माहितीये का? गुंडगिरी कळते का? गुंडगिरी हा तशी टाईल दिसते. म्हणजे आता हिची पसंती मला आता कशीच कळाना. पगार किती? 22,000 रुपये. 22,000 दोघांचं बागत का? वाढल नंतर भातावर बागन असं नाही बागणार. भात हा म्हणजे भात खाऊन हा यांच्या घरच्याला बोलून घे. माझं काम आहे लग्न लावून द्यायचं. तुमचं तुमचं काय करायचं ते करा. परत सांगू नका आणि परत येऊ बी नका. ती निस्तारायचं तुमचं. तुम्ही तुमचा पगार तुम्ही कॉलेज तिथपर्यंत देणार धरायचं. बोलवा घरच्यांना. आजच बोला. उद्या म्हणल्यावर तुम्ही आज संध्याकाळी पळून गेलो काय करायचं? कशाला तुम्हाला विचारलंय ना. विचारलंय पण मला नुसतं सांगितलंय तुम्ही. आणि मी जर म्हणलं 2 दिवसात करायचं 2 दिवसात आणि तुम्ही आज संध्याकाळी गेलो. आता कशाला जाता त्याच काय सांगता येत नसतं. फोन आहे. फोन मुळे काही बी होऊ शकत. हो म्हणलात ना आता कशाला जाता. हा घ्या बोलू. चालतं येतो मी घेऊन. हसा थोडं.